निवडणुकीची रणधुमाळी लागलेली आहे. लोकसभा निवडणुकीत आपले खासदार निवडले जातील आणि या खासदारांमधून निवडले जाणार आहेत ते म्हणजे आपले मंत्री. एक मंत्रालय असं आहे जे भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला येत आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते मंत्रालय म्हणजे रेल्वे मंत्रालय. नमस्कार, मी अलका धुपकर. जनतेचा जाहीरनामामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत रेल्वे प्रवाशांच्या मनात येणाऱ्या राजकारण्यांकडून येणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत ते, आणि त्यासाठीच आता आपण भेटणार आहोत रेल्वे प्रवाशांना. रेल्वे प्रवासी म्हटलं तर एका अर्थाने संघटित आहेत, म्हटलं तर ते खरं तर असंघटित आहेत. आणि अशा रेल्वे प्रवाशांचं येणाऱ्या सरकारकडून नेमकं अपेक्षांचं गाऱ्हाणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात. महाराष्ट्रातले विविध रेल्वे प्रवासी संघटनांचे प्रवासी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सगळ्यात पहिली सुरुवात करूया. जनतेचा जाहीरनामा म्हणतोय सरकार नवं येणार आहे, येणाऱ्या रेल्वे मंत्रालयाकडून आणि भारत सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? मी हर्षा शाह, रेल्वे प्रवासी ग्रुपची चेअरमन. ऑल इंडिया बेसिसला मी रेल्वेचं सामाजिक कार्य करते. येणारं आत्ता जे बजेट आहे, येत्या जुलै मध्यामध्ये नवीन रेल्वे प्रशासन सुरुवात करेल 5 वर्षासाठी. करेल की नाही करेल ह्याची शाश्वती नाही. गाड्यासारखं ते कुठंही त्यांचं कोलमडून पडतं. दुसरा भाग असा आहे की रेल्वेमध्ये 20,000 गाड्या रोज चालतात, त्याच्यापैकी 13,000 गाड्या लोकल पॅसेंजर सुपरफास्ट वेगळ्या कॅटेगरीचं चालवतात. लोकलसाठी मग विशेष बॉम्बे असो की कुठे असो, सध्याची जी रेल्वे आहे त्याच्याखाली जमिनीच्या आतून मेट्रो रेल्वे हवी, वरती एलिगेटेड ट्रेन्स हव्या, आणि कमीत कमी प्रत्येक रेल्वे स्टेशन हे 15 मजल्याचं होणं नितांत गरजेचं आहे. आणि मेट्रो रेल्वे, रिंग रेल्वे असो, मोनो रेल्वे असो, रेल्वेला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. कारण जगात सर्वात श्रेष्ठ भारतीय रेल्वे आहे, पण नाव मोठं लक्षण खोटं असलेल्या रेल्वेचं जेवढा पंचनामा करा तेवढा थोडा आहे. ममता बॅनर्जी असो, दिनेश कुमार असो, मुकुल राय असो, नितीश कुमार असो, लालू प्रसाद असो की रामविलास पासवान असो, किंवा आत्ताचे अधीर रंजन चौधरी, ह्या सगळ्यांना माहीत नाही ह्यांच्या नाकाखाली टिचून रेल्वे काय कारभार करते. आरक्षणच्या कोचमध्ये कोंबड्या कोंबड्यासारखे कोंबतात. रेल्वेचा रूल आहे प्राण्यासाठी किती कोचेस ठेवायचे काय काय, 72 ह्याच्यामध्ये एवढे हे सगळे बसतात. आता मी रेल्वेच्या मागं सासू होऊन लागल्यामुळे रेल्वे नमती झाल्या, बऱ्याच लोकांना मी सस्पेंड केले. तुम्ही म्हणताय रेल्वेची सासू मी झाली असं तुम्ही स्वतःला सर्टिफिकेट घेताय. रेल्वेची कोण सासू झालेले आहे, कोणी सासरे देखील झालेले आहेत, आपण त्यांच्यासोबत देखील बोलूया. खासदार निवडून येणार आहेत. महाराष्ट्राचं जर आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या खासदारांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या, सामान्य माणसाच्या रेल्वेबद्दलच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत का? खासदारांना, आमदारांना, लोकप्रतिनिधींना आम्ही जेव्हा आमच्या घराण्यांचे पत्र देतो तेव्हा त्यांच्या कार्यालयातून आम्ही पोचपावती घेतो. परंतु त्यानंतर ह्या कोणाकडूनही, खासदार असो, आमदार असो, लोकप्रतिनिधी असो, कोणाकडूनही नंतर त्याची दखल घेतल्याचं आम्हाला कळवलं जात नाही, किंवा उत्तर तर नाहीच, काहीच येत नाही. हेच अवस्था रेल्वे अधिकाऱ्यांची आहे. त्यांच्याकडे पत्र दिलं, अगदी आमची आता अधिकृत आहे किंवा मान्यताप्राप्त संघटना आहे, त्या उत्तरसुद्धा येत नाही. प्रश्न काय सुटतील, पोच सुद्धा मिळत नाही, तर प्रश्न सुटतील याची तर खात्री नाही, अपेक्षा नाही आणि खात्री नाही. त्यांचा लक्षात घेऊन त्याच्यावर ठीक आहे असं खात्री नाही असं सांगतायत. एकीकडे आपण म्हणतो मान्यताप्राप्त रेल्वे संघटना एवढ्या साऱ्या आहेत महाराष्ट्रामध्ये, पण दुसरीकडे आज सर्वसामान्य रेल्वे प्रवासी जो आहे तो सुखी आहे का? म्हणजे हजारो कोटीचं बजेट मिळतंय आपल्याला, 63-64 हजार कोटी रुपये रेल्वे बजेटवर खर्च होत आहेत, पदरात काय पडतंय प्रवाशांच्या? मुंबई पुरतं बोलायचं झालं तर आज 70 लाख प्रवासी जे आहे ते लोकल ट्रेनमध्ये प्रवास करतात असं रेल्वेचं म्हणणं आहे. आपण कितीही म्हणू काही म्हणू, पण रेल्वेचं म्हणणं 70 लाख प्रवासी करतायत. आणि प्रवाशांचं मॅक्रो लेवलवर आणि मायक्रो लेवलवर ह्या दोन अँगलने आपण पाहिलं तर आज मॅक्रो लेवलला आज लोकांची जी गर्दी आहे त्या गर्दीचा जो प्रमाण आहे तो रेल्वेच्या साईटवर असे ते म्हणतात की 1 स्क्वेअर मीटरमध्ये 17 लोकं जातात. आणि 1 स्क्वेअर मीटरमध्ये आज आपण इकडे 17 लोकं बसायला प्रयत्न केलं तर ते होणार नाही.
म्हणजे असं अमानवीय परिस्थितीमध्ये आज लोक ज्या वेळेला ट्रॅव्हल करत आहेत आणि त्यांचं एकच डिमांड आहे की आम्हाला ह्याच्यामधून जे रिलीफ मिळालं पाहिजे. आणि रिलीफ म्हणजे काय तर आज जे ट्रेन्स जे आहे ते वाढवणं म्हणजे फेऱ्या वाढवणं हे जे आहे आज इमिडिएटली करू शकतात. दुसरं म्हणजे एक आज इलेक्शन येत आहे त्यावेळेला मी असं म्हणू इच्छितो की आम्ही गेल्या 6-7 वर्षापासून जे आंदोलन करतोय त्याच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने असं अनुभवलोय आम्ही की आपले जे प्रतिनिधी निवडून गेलेले आहेत पार्लिमेंटमध्ये त्यांनी ह्याच्याबद्दल कधी प्रश्न मांडलेलंच नाही. आम्ही जेव्हा रेल्वेला रेल्वे मिनिस्टर लालू यादवांना भेटायला गेलो त्यावेळेला तिकडे गोविंदा जे आहेत ते त्यावेळेचे MP होते आमच्या इकडचे तर त्यांनी तिकडे कधी ते पार्लिमेंटलाच जात नव्हते तर प्रश्न मांडायचा प्रश्नच नाही. पण आज पण ह्या पट्ट्यामध्ये मुंबईमध्ये 6 आणि ठाणा आणि त्याच्यानंतर पालघर असं आपण हा संपूर्ण पट्टा पाहिला तर 10 MP इकडे आहेत. पण त्या लोकांनी मला नाही वाटत की हा एक प्रमुख प्रश्न बनून कधी पार्लिमेंटला बंद पाडलाय किंवा हा प्रश्न म्हणजे त्या पद्धतीने मांडलाय. का नाही असं होत का म्हणजे इकडचे जे पॉलिटिकल पार्टीज आहे दोज हु आर इन पॉवर आणि जे लोक ऑपोजिशनमध्ये आहे ते दोघेही ह्या गोष्टीला सिरियसली घेत नाही आहेत आणि त्यांना हा प्रश्न त्यांचा प्रश्न असा वाटत नाही. दुसऱ्या साईडला असं जे आहे एक स्वप्न जे आहे ते विकलं जात आहे आणि स्वप्न काय आहे ते स्वप्न आहे की मेट्रो येणार आहे आणि मोनोरेल येणार आहे. पण आली ना मोनो आली पण ती कोणासाठी आली किती हजार लोक प्रवास करतात हा प्रश्न आहे ना. जेव्हा इलॉंगेटेड सिटी आहे मुंबई हे असं इलॉंगेटेड सिटी आहे साऊथ टू नॉर्थ सिटी आहे त्यावेळेला तुमचा संपूर्ण जो प्लॅनिंग असतो तो असं साऊथ टू नॉर्थ व्हायला पाहिजे आणि कनेक्टिंग टू ईस्ट वेस्ट असलं पाहिजे. पण तुम्ही ते फक्त मेट्रो रेल वगैरे जे आहे ते तुम्हाला वर्ल्ड बँकेचा दबाव आहे आणि त्यांचा जो आहे तो सामान त्यांना विकायचं आहे म्हणून तुम्ही हा सगळा जो प्रोजेक्ट करताय. अदरवाईज एक स्वप्न आम्हाला विरारवाल्यांना दाखवलं की तुम्हाला चर्चगेट टू विरार जे आहे वरचं ट्रेन होईल पण आता ते शेवटी म्हणाले की ना एलिव्हेटेड ट्रेन पण होणार नाही. म्हणजे स्वप्न जे आहे ते काहीतरी दाखवायचं आणि या स्वप्नांवरच मतं मिळतात का हा देखील खरा खूप रंजक प्रश्न आहे. स्वप्न दाखवली जातात स्वप्न विकली जातात आणि प्रवासी त्याला भूलतात का. जी परिस्थिती आहे नवी मुंबईची एवढी बिकट आहे की 16 स्टेशन त्यामध्ये बांधलेले सिडकोने एवढे लाखो रुपये खर्च करून हा पांढरा हत्ती आहे पोहोचणार कोण. रेल्वे प्रशासनाला तुम्ही हँडओव्हर करा पण रेल्वे प्रशासनाला पण देखील हे लोक हँडओव्हर करत नाही. नुसते भूल थापायला आपण बळी पडतो आहोत. माझं कसं म्हणणं आहे की नवीन स्टेशन स्थापन करण्यापेक्षा ज्या आहे त्या स्टेशनामध्ये तुम्ही सुखी सुविधा द्या ना. शौचालयाच्या महिलांसाठी शौचालय तुम्ही केलं नाही ज्या गाड्यांचा पंख्या नाही पंख्याचं हे नाही सगळं पाण्याच्या सुविधा नाही काय नाही. नवी मुंबईची सगळी स्टेशन आहेत ना ही अक्षरशः वाट लागली त्यांची. ज्यावेळी खासदारांकडे जातो मंत्र्यांपर्यंत थेट पोहोचू शकत नाही खासदारांपर्यंत पोहोचणं हे रेल्वे प्रवासी संघटना फारतर करू शकतात. तुमचा काय अनुभव राहिलेला आहे खासदारांपर्यंत पोहोचल्यावर रेल्वेचा एखादा प्रश्न तडीला लागू शकतो का जर त्यांची इच्छा असेल तर. प्रामुख्याने जे आमचा आदिवासी विभाग आहे कसारा आणि कर्जत या विभागाकडला याकडील जी स्थानकं आहेत ती अक्षरशः रेल्वेने डोळे झाक करून दुर्लक्षित केली होती. परंतु ह्या 4 खासदारांना हाताशी धरून आम्ही आमच्या परिसराचा विकास करायला घेतला. परंतु विकास करत असताना हे लोकप्रतिनिधी दिल्ली दरबारी कुठेतरी किंवा रेल्वे प्रशासनामध्ये कुठेतरी कमी पडतात अशी शंका येते. आपल्या सोबत काही महिला प्रवासी देखील आहेत. 5 मंत्री बदलले 5 वर्षामध्ये बदल दिसला का हो कारभार. अजिबात नाही. आत्ताच मी जे आताचे आपले रेल्वे मिनिस्टर आहे त्यांची 1-2 महिन्यापूर्वी भेट घेतलेली तेव्हा त्यांना उपनगरीय रेल्वे कुठून सुरू होते आणि कुठे संपते ह्याचाच पत्ता नाही. त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही बसने प्रवास करा रेल्वे ही स्वस्त असल्यामुळे तुम्ही बसचा उपयोग करताय आणि हे माननीय मंत्री महोदय मला म्हणाले. आणि हे जे आताचे खासदार आहेत 10 खासदार आहेत उपनगरामध्ये त्यांनी जर मरणात आणलं तर आमचे 70 लाख प्रवाशांचे प्रश्न ते मांडू शकतात आणि बऱ्याच सोयीसुविधा आम्हाला उपलब्ध करून देतात. पण ते पण AC गाडीने फिरणार आहेत कारण ते रेल्वेने प्रवास करत नाही. तुम्ही सांगताय की त्यांनी AC गाडीने फिरतायत त्यांना कळत नाही म्हणून. पण अरविंद केजरीवाल मुंबईत आले ते ट्रेनने फिरले राहुल गांधी त्याच्या आधी आले होते ते ट्रेनमधून फिरले. तुम्हाला असं वाटतं अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी ज्यावेळी ट्रेनमधून फिरतील तेव्हा काहीतरी बदल घडेल तुमच्या खऱ्या समस्या त्यांना कळतील. खऱ्या समस्या समजून घ्यायची असली तर त्या नक्की समजतील. कारण काय माझ्या दृष्टीने हा एक शो आहे. एक दिवस तुम्ही येणार आणि ते आपल्या सामान्य माणसासारखा प्रवास करणार पण सामान्य माणसासारखा प्रवास करत असताना त्यांची सिक्युरिटी ही त्यांच्या बरोबर असतेच. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत वचननामे प्रसिद्ध होत आहेत कुठे रेल्वे प्रवाशांचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेतला. जाहीरनाम्यामध्ये कुठेही आमच्या रेल्वे प्रवाशांबद्दल काही म्हटलेलं नाही आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला 65-70 लाख प्रवाशांना गृहीतच धरलेलं नाही असं दिसून येत आहे. पण त्याचं त्यांना आता ह्या मतदानामध्ये काही जाहीरनामा त्यांनी आमच्या रेल्वे प्रवासी महासंघाने डिक्लेअर करणार आहोत की त्याच्यामध्ये त्यावेळेला कळेल की आम्ही रेल्वे प्रवासी काय करू शकतो ते. ठीक आहे. नाही रेल्वे प्रवासी नक्कीच करू शकतात पण त्याबरोबर आपल्याला प्रशासनाची साथ ही मिळावीच लागते आणि इथे प्रशासनाची साथ मिळत नाही हे सत्य आहे. एक रेल्वे प्रशासन एकही
मांडव आपला प्रश्न ऐकून घेत नाही आणि वाऱ्यावर टाकून देतात असं मला आम्हाला खंत वाटते. वाऱ्यावर सोडलंय असं तुम्ही म्हणताय, पण पावसाळा येऊ घातलेला आहे, रेल्वे प्रशासनाने वाऱ्यावर सोडलेलं आहे. पावसाळा आणि वाऱ्यावर सोडलं काहीतरी गंभीर मिश्रण होणार आहे रेल्वे प्रवाशांचं. आता जे बोलले ना त्याचं साधे एक दोन तीन उदाहरणं देतो. आपल्याकडे 5वी 6वी लाईन टाकले गेले, त्याचं प्लॅनिंग झालंय 72 साली, ते अजून पुरं झालेलं नाही आहे काम. जर तुम्ही प्लॅनिंग करता तर त्याचं एक्झिक्युशन त्या ठराविक वेळेत जर झालं तर फंडही कमी लागतात आणि लोकांची सोय पण होते, पण ह्यांची इच्छाशक्तीच हे सांगतात तसे कमी पडते. आज ही दिवा वसई लाईन आहे तर ती 83 सालापासून आम्ही मागायला लागलो होतो की सबर्बन लाईन म्हणून जाहीर करा. 30 वर्ष लागली, 30 वर्षांनी आता गेल्या वर्षी त्यांनी ती जाहीर केली की ती सबर्बन म्हणून होईल. पण एवढं तुम्हाला का करावं लागतं? माझे एक सूचना अशी आहे की आज जरी 10 जागा असल्या तरी 250 उमेदवार कमीत कमी आहेत रिंगणात. रिंगणामध्ये 250 उमेदवार आहेत आणि प्रत्येकाला वाटतं मीच निवडून येणार. बरोबर की नाही? त्या सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे, मी एक सामान्य माणूस आहे, नम्र विनंती करतो की तुम्ही निवडून आलात तर एक काम करा की आत्तापर्यंत जेवढ्या काही गोष्टी तुम्ही प्लॅन केलेल्या आहेत त्या येत्या 5 वर्षात पुऱ्या करा. पहिल्यांदा येत्या 5 वर्षात हे पुरं करत असताना पुढच्या 25 वर्षाची डेव्हलपमेंट डोळ्यासमोर ठेवून प्लॅनिंग करा आणि ते ठराविक वेळेमध्ये पुरं करा, जेणेकरून लोकांचा पैसा जास्त जाणार नाही. आणि ही माझी त्या सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी ह्या पद्धतीनेच जर काम केलं तर आमचे काहीतरी हाल कमी होऊ शकतात, अन्यथा आमच्या हालाला फक्त एक परमेश्वरच जबाबदार आहे, बाकी कोणीही त्याला काही करू शकत नाही. हजारांचा जो तुम्ही ठेका लावलाय ना, उभयच्यात रेल्वे काळी गोरी हिरवी पिवळी पाहिली का, हे फट्टे विमानानं जातात, त्यांना काय माहित आहे लोणचं कुठं मुरलं जातं आणि कुठं खाल्लं जातं. ते घोषणा केली गेली की तेजस्विनी पथकाची, ती कुठे लापता झाली आहे ती आम्हालाच माहिती नाही आहे. रेल्वे ही गेंड्याची कातडी आहे आणि याला जबाबदार ते नाकर्ते उत्तर द्यायला खासदार आहेत. आताच्या या भागात आपण जाणून घेऊया मुंबईची जी माल वाहतूक आहे आणि रेल्वे प्रवाशांची वाहतूक, यासाठी सेपरेट स्वतंत्र माल वाहतुकीचा कॉरिडॉर जो आहे तो झालेला नाहीये आणि त्याच्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल अधिक वाढले. मी कल्याण कसारा संघटनेची अध्यक्ष आहे. आम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करतो आणि ग्रामीण भागावरती आतापर्यंत सतत अन्याय झालेला आहे. 4 वर्ष बजेटमध्ये घोषणा होऊन सुद्धा आम्हाला ठाणे कसारा ही जी आम्ही शटल सर्व्हिस मागितली होती ती काही मिळाली नाही आणि सतत आमच्या तोंडाला पानं पुसण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षेचा प्रश्न आहेच आणि तुम्ही जे आता माल वाहतुकीचं म्हटलं तो माल वाहतुकीचा फटका आम्हाला नेहमीच बसत असतो. आता परवाचीच गोष्ट, ती मालगाडीचं इंजिन बिघडलं त्यामुळे 2-2.5 तासाचा खोळंबा झाला. सगळ्या प्रवाशांना ह्याचे परिणाम भोगावे लागतात. तर अशा शेड्यूल टाईममध्ये ज्या गाड्या असतात त्या लोकल गाड्या आधी सोडाव्यात आणि नंतर ह्या गाड्या, एक तर आमच्याकडे फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे तर आमची अशी मागणी आहे की 15-15 मिनिटांनी आम्हाला गाड्या असाव्यात आणि त्यासाठी आम्ही मुंबईपासून मागत नाही आहोत तर ठाणे ते कसारा, कसारा ते ठाणे अशा आम्ही मागणी केलेली आहे, पण ती सुद्धा आमची पूर्ण होत नाही. आणि मागच्या बजेटमध्ये जी घोषणा केली गेली की तेजस्विनी पथकाची, की 4 महिलांची 1 बटालियन असेल, पण ती घोषणा हवेतच विरलेली आहे कारण 2 वर्ष झाली, ती कुठे लापता झाली आहे ती आम्हालाच माहिती नाही आहे. आणि हे खासदार लापता असतात तसं तेजस्विनी पथक देखील लापता झालंय की काय असं म्हणताय ते सगळे जण. जुलैला नवं बजेट येईल, कुठेतरी आशा वाटते का एक छोटीशी का होईना? नाही, मला आशा तर अजून काही वाटत नाही आहे. उलट मी तुम्हाला सगळे अजूनही प्रश्नच सांगणार आहे की एक तर पोलिसांची मक्तेदारी, मी सर्वसामान्य प्रवासी म्हणून जर तुम्ही प्रवास करत असाल लाँग रूटच्या ट्रेनमध्ये तर जनरल बोगीमध्ये सुद्धा जे पास होल्डर आहेत त्यांची एवढी मक्तेदारी आहे की तुम्हाला मी ट्रेनचं नाव सांगतो, फ्लाइंग राणी किंवा वलसाड पॅसेंजर जी आहे, वलसाड फास्ट पॅसेंजर, गुजरात क्वीन, प्रगती एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, सिंहगड, सकाळची सिंहगड, त्याच्यामध्ये लोणावळ्यालासाठी एक डबा एक बोगी खास हे ठेवलेली असते, जनरल बोगी असते, पण त्या जनरल बोगीमध्ये सगळे पासधारक चढतात आणि सगळे सीट ऑक्युपाय करतात. पण पासधारक म्हणतात हे आमचे हक्क आहेत, रेल्वेने आम्हाला दिलेले हक्क. नाही नाही, त्यांच्यासाठी वेगळे बोगी ठेवलेले असतात, मग त्याच्यामध्ये त्यांनी प्रवास करावा. आणि जनरल बोगीमध्ये जर सर्वसामान्य माणूस बसलेला असेल त्याला उठून हे लोकांना बसण्याचा कुठलाच अधिकार नाही आहे ना. पण याच्यात खासदार काय करू शकणार? नाही, खासदार
करायला पाहिजे ना, मग रेल्वेच्या सूचना त्यांनी द्यायला पाहिजे ना की हे सुरक्षा आपण म्हणतो, मग प्रवाशांची सुरक्षा कुठे आहे? तुम्ही रात्री रोनावळ ते पुणे जर प्रवास करायचा असेल तर फक्त स्त्री महिला किंवा ह्यांच्याच असुरक्षितता असं नाही, पुरुषांना सुद्धा त्यांची भीती वाटते. पुरुष सुद्धा एकटा जर असेल तर तो लुबाडला जातो. वारंवार 7-8 दिवसातून तरी कुठे ना कुठे ऍक्सिडेंट होतच असतात. आता टिटवाळ्याला एक कपलिंग तुटली, दिव्याच्या दरम्यानमध्ये कपलिंग तुटून ऍक्सिडेंट झाला 2-3 दिवसांनी. सर याला मेन म्हणजे रेल्वेला आम्ही विचार न करतो तर ते बोलतात आम्हाला गाड्या चालवणे अवघड झाले का, आम्हाला मेंटेनन्स करायला वेळच नाही. म्हणजे एकंदरीत रेल्वेवर कोणाचा अंकुश राहिलेला नाही. मला पण एकदा मीटिंगमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्याने हे केलं की तुम्ही रेल्वेचे प्रश्न सारखा आमच्याकडे काय घेऊन येता, तुम्ही महाराष्ट्र सरकारकडे का नाही जात? महाराष्ट्र सरकारने आता ठाण्याच्या 5-7 प्लॅटफॉर्मला 6 करोड रुपये दिले, मग तुम्ही महाराष्ट्रातल्या ट्रेन का नाही थांबवत? म्हणजे कसं तरी प्रवाशांना लोकप्रतिनिधी आमच्या संघटनेनं नुसतं उडवाउडीची उत्तर देऊन वेळ मारून न्यायची. रेल्वे ही गेंड्याची कातडी आहे आणि याला जबाबदार ते नाकर्ते उत्तर द्यायला खासदार आहेत. खासदार आम्हाला कुठल्याही पक्षाचे असोत, त्यांनी प्रवाशांच्या हितासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे आणि ती एकत्र येत नाहीत. आणि त्यांनी काय उत्तर दिलं आपल्या महाराष्ट्रातले का आमची आरटाओरटा करायची संस्कृती नाही बोलतात. दुसरे जे राज्यातले जसे आरटाओरटा करतात, अरे तुम्ही आरटाओरटा करा नाही तर भांडण करा काही करा. तुम्हाला आज प्रवासी मतदारसंघ इतके मतं देऊन पाठवतात, ते कशा करता पाठवतात? मजा करायला पाठवतात का? इथून विमानात बसवायचं तिकडे जाऊन मजा करायची? तर येणाऱ्या खासदारांना मतदारांना पण माझी विनंती आहे की खासदार हा ऍक्टिव्ह इंग्रजी हिंदी अभ्यासू असणारा मराठी पण मराठी पण येणारा असाच पाहिजे. रेल्वे असं म्हणते की याचा आर्थिक डोलारा सांभाळणं आम्हाला कठीण आहे, त्यामुळे आम्हाला पैसे वाढवू द्या, तिकिटाचे दर वाढवू द्या, तरच ही रेल्वे टिकू शकेल. पण प्रवासी संघटना प्रवासी याबद्दल नाराजी व्यक्त करते. नाही मॅडम, माहितीसाठी सांगते, मी 5 वर्षाची असल्यापासून मी रेल्वेचं काम करते, आज मी 64 वर्षाची आहे. कुठल्याही प्रवासी संघटनेनं रेट वाढले आणि त्याच्याबद्दल आम्हाला सुविधा मिळाल्या म्हणून कुठल्याही तक्रार केली नाही. हे तक्रार करणारे हे छत्रपती खासदार आमदार आणि जे इलेक्शनमध्ये 12 महिने 13 काळ वोट बँक घेणारे हे लोक असतात. काही मॅन्युफॅक्चरिंग करायचं झालं किंवा सुविधा द्यायच्या झाल्या की प्राथमिक गरजा जरी पूर्ण करायच्या झाल्या, पैशाचं नाटक कुणाला करता येत नाही. आज ह्यांच्या रेट न वाढवण्यामुळे सुविधा देत नाही, त्यांच्या प्रोजेक्ट योजना सगळ्या खुंटीला टांगल्या गेलेल्या आहेत. पैशाशिवायचं काय करणार आहे? आणि तुम्ही रेट वाढा, प्रवाशांना मात्र सुविधा द्या, स्वतःची खळगी नका भरू. तुमच्या एक माहितीसाठी सांगते, मगापासून तुम्ही एक प्रश्न विचारताय बजेटमध्ये काय असतं. बजेटवर जर प्रश्न चालला मी बजेटचं उत्तर देते. 1842 साली भारतीय रेल्वेची स्थापना केली तेव्हापासून रेल्वेचं बजेट स्वतंत्र येते, आधी स्वतंत्र येते. आणि भारताचं जे नंतर बजेट असं आहे त्याच्यापेक्षा मोठं आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, बजेटमध्ये लोकांना एकच अपेक्षा असतात, आम्हाला प्रवासाला दळणवळणाला नवीन काय रेल्वे मिळतील, किंवा कॉरिडॉर माल गाडीचा कॉरिडॉर असो किंवा लोकल असो किंवा इतर. आता मग बुलेट ट्रेन असू शकते, हाय स्पीडच्या ट्रेन असू शकतात, इंटरसिटी असू शकतात, लोकांचं लक्ष तिकडं, कारण दळणवळणाचं साधन पाहिजे. पण रेल्वे काय करते, उत्तर प्रदेश किंवा महाराष्ट्र सोडून बाकीच्यांना खुश करते 12 महिने 13 काळ. आणि हे जे खासदारांचा जो तुम्ही ठेका लावलाय ना, हुबायशात रेल्वे काळी गोरी हिरवी पिवळी पाहिली का, हे पट्टे विमानानं जातात, त्यांना काय माहिती आहे लोणचं कुठं मुरलं जातं आणि कुठं खाल्लं जातं ते. आणि कशासाठी यांच्यासाठी फसकाचे पासेस द्यायचे? GM ना तुम्ही इथे एक पोलीस दाखवा, एक माणूस मिळला तर त्याला 12 तास उचलायला मिळणार नाही, पण एक GM तर 2000 माणसं तुम्हाला मोजून दाखवते. एक कमी पडला तर माझ्याकडून 500 माणसं फ्री देते. अहो हे का सांगतात, ह्यांचं काम आहे, काम नको करायला. फक्त म्हणतात डिव्हिजनवाले म्हणतात हम लाखोपती, GM म्हणतो मे करोडपती, ते म्हणतात हम अब्जोपती, बाकी गेली ते लावत. खासदारांना आणि इथल्या लोकप्रतिनिधींना नावाचे नवरे असं संबोधन दिलेलं आहे, ज्या स्वतःला रेल्वेच्या सासू म्हणवतात. खरं तर रेल्वे प्रवाशांच्या समस्या ज्या आहेत त्या न संपणाऱ्या अशा आहेत. नवं सरकार येणार आहे, 15व्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळे सामोरे जातोय. येणारं सरकार रेल्वे प्रवाशांच्या संघटनांच्या समस्या सोडवणार का? इतके वर्ष प्रलंबित असलेल्या मागण्या निदान ते पूर्ण करू शकतील का? हे खडं आव्हान या सगळ्या रेल्वे प्रवासी संघटनांनी आत्ताच्या राजकीय पक्षांना देखील दिलेलं आहे. जाहीरनामे काढलात, या जाहीरनाम्यामध्ये आम्हा प्रवाशांची तुम्हाला आठवण देखील कशी आली नाही असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. मतदानाचं सगळं जे रणांगण आहे, मतदानाचा दिवस जो आहे, घोडा मैदान फार दूर नाही आहे. मतपेटीतून रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या संघटना काय बदल घडवत आहेत तो आपण बघू.
आजच्या जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये इथेच थांबू. नव्या मागण्यांसह आणि नव्या जनतेच्या अपेक्षांसह पुन्हा भेटू. पहा फक्त IBN लोकमत.